जेल से बाहर आने के बाद अनिल देशमुख पहली बार नागपुर आए। उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि 14 महीनों के दौरान मुझे जेल में रखा गया, मुझे अत्यधिक मानसिक यातना भी दी गई। मुंबई की ऑथर रोड जेल में मुझे उसी बिल्डिंग में हिरासत में रखा गया था जहां मुंबई पर हमला करने वाले आतंकी कसाब को रखा गया था। यही नहीं, सुप्रीम कोर्ट में भी इसे स्वीकार किया गया है। एनसीपी के सभी नेताओं, एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने इस कठिन समय में मेरे परिवार को हिम्मत दी, इसलिए मेरा परिवार इस सदमे से बच पाया। जब मैं जेल में था तो मेरे बेटे सलील ने काटोल निर्वाचन क्षेत्र के सभी मामलों को संभाला। आज पहिल्यांदा 21 महिन्यानंतर मी नागपूरला येत आहे आणि इथे आल्यानंतर आमचे विदर्भातील सर्व सहकारी, नागपूर जिल्ह्यातील आमचे सर्व सहकारी, मतदारसंघातील सर्व सहकारी यांची आज प्रत्यक्ष डोळ्यांनी मला त्यांना पाहता आलं, काहींशी संवाद साधता आला, याचा मला अतिशय आनंद आहे। कारण की या सर्व सहकाऱ्यांना मी आतापर्यंत त्यांच्याशी भेटू शकत नव्हतो किंवा त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो, पण आज सगळ्यांना आमचे विदर्भ नागपूर जिल्हा मतदारसंघ आहे ते सर्व जे आले तिथे अतिशय आनंद होत आहे। सर्वांना भेटून, सर्वांचे चेहरे पाहून आणि आपल्याला कल्पना आहे की मला खोट्या आरोपाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, खोट्या आरोपाखाली मला अटक करण्यात आली, पण न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे, आमचा सर्वांचा न्यायदेवतेवर विश्वास आहे। शेवटी न्यायदेवतेने न्याय दिला, त्याच्यामुळे मी बाहेर येऊ शकलो, पण न्यायदेवतेने म्हणजे हायकोर्ट आहे किंवा सुप्रीम कोर्ट यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जे निरीक्षण केलं आहे, जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे माझ्यावर आरोप झालेत, अनिल देशमुखांवर जे आरोप झाले ते तथ्यही नाही, IQ माहितीच्या आधारे माझ्यावर आरोप करून मला तुरुंगात टाकण्यात आलं, कोणताही पुरावा नाही असं सुद्धा निरीक्षणामध्ये सांगण्यात आलं। आणि 100 कोटीचा आरोप झाला माझ्यावर, पण जे आरोपपत्र दाखल करण्यात आलं कोर्टामध्ये ते आरोपपत्र 100 कोटीवरनं 1 कोटी 71 लाखावर आलं, आणि 1 कोटी 71 लाखाचे सुद्धा पुरावे देऊ शकले नाहीत कोर्टामध्ये। चूंकि काटोल विधानसभा क्षेत्र में कई मुद्दे लंबित है और कपास उत्पादकों और संतरे के किसानों के मुद्दों के संबंध में जल्द ही राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मिलूंगा। इस मामले में मेरे पीछे कुछ अनदेखी ताकतें हैं, जल्द ही ये अनदेखी ताकतें सामने आएंगी। मीडिया के लिए भी ये एक चुनौती है कि पत्रकार भी इन अदृश्य ताकतों की तलाश करे। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।